रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। रसिकानो दोस्तानो, जीवनाचा प्रवास म्हटलं की दुःख आलं, संकट आले, वेदना आल्या, त्रास आला, लोकांचं टोचणं आलं, लोकांचं बोलणं आलं, या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं आणि त्यातूनही आपण सामोरं जायचंच असतं, त्याला तर आपण जीवन म्हणत असतो। रसिकानो दोस्तानो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आजचा दिवस आपला आहे, उद्याचा दिवस असेल की नाही हे आपल्यालाही माहीत नसतं, म्हणून या सगळ्या गोष्टींवर आपण मात करायची, त्याला सामोरं जायचं आणि येणारा प्रत्येक दिवस आपण आनंदामध्ये, उत्साहामध्ये, समाधानामध्ये जगायचा, तरच आपल्याला जीवन खूप आनंददायी वाटेल। रसिकानो दोस्तानो, या सगळ्या घडामोडीवर उपाय म्हणून मी आपल्यासाठी सुंदर सुविचार, सुंदर विचार घेऊन येत असतो। निश्चितच आपल्या प्रवासामध्ये, वाटचालीमध्ये हे विचार, हे सुविचार आपल्याला मार्गदर्शकाची भूमिका बजावतील याचा विश्वास मला आहे। रसिकानो, आजही असंच सुंदर विचार, सुविचार मी आपल्यासाठी घेऊन आलोय, नक्कीच आपल्याला आवडतील। करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजनच असतं। कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला जमतं त्याच्यापेक्षा चांगला कुणी स्वयंपाकी या जगात असू शकत नाही। शब्दांची सुद्धा आपली अशी चव असते। बोलण्याआधी स्वतःच ती चाखून बघायला हवी। स्वतःलाच ती जर का चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना तरी चांगली कशी वाटेल, याचा विचार अगोदरच करायला हवा। सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात, दमल्यावर जाणीव होते की समाधानातच खरं सुख आहे। सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो, म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा। माणसं म्हटली की त्याच्या वागण्यात, बोलण्यात आणि त्यांच्या वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे। प्रत्येक माणसातली नाती ही पूर्णतः निस्वार्थ कधीच नसतात आणि त्यात फारसं वावगही काही नसतं, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं। म्हणजे आपल्याला अपेक्षा भंगाचं दुःख वाटायला येत नसतं। सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते। तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जे तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात। अपयशी माणसाकडं एक गोष्ट नक्की असते, ती म्हणजे तो अपयशी का आहे याचं कारण। आयुष्यामध्ये घेण्यापेक्षा देणं महत्वाचं असतं। शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या। प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका। घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते, याला इतिहास ही साक्ष आहे। सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते, पण असत्य हे एक असं कर्ज आहे ज्यामुळं तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते। चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही,
प्रत्येकाला आनंदी ठेवणं आपल्या हातात निश्चित नाही, पण त्यांच्या बरोबर आनंदी राहणं हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं। स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही। एक लक्षात असू द्या, तुमच्याकडं बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडं लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। आयुष्याच्या पटलावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो। आपण स्वतःला नेहमी प्रॉमिस करायचं, कोणावरही लगेच विश्वास ठेवायचा नाही, कोणाच्या नादी लागायचं नाही, फालतू लोकांपासून चार हात लांब राहायचं, आपलं काम भलं आणि आपण भलं। आयुष्यात कधी कधी आपल्याला असं वाटतं, काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं, आणि कधी असं वाटतं की काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असतं। रसिकानो दोस्तानो, आजचे विचार, आजचे सुविचार तुम्हाला कसे वाटले ते लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून मला कळवा। आपण नवीन असाल आणि हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर खालील सबस्क्राईब हे लाल बटन दाबून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि हे विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करून आवर्जून पोहोचवावं। भेटूया अशा सुंदर विचारासह।